विभागात असतं आणि त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून यावर्षी देखील आपण दादरा नगर हवेली आणि दमनसारख्या केंद्रशासित प्रदेशात जिथे उत्पादन शुल्काचा दर मध्यावरील अत्यंत कमी आहे किंवा महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असल्यामुळे तेथील मद्य स्वस्त आहे, तेथून अवैधरित्या मद्य महाराष्ट्रात वाहतूक करून बेकायदेशीररित्या विकण्यासाठीचा काही लोक प्रयत्न करतात आणि त्याच्यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्याभरापासून नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये 4 सीमा तपासणी नाके उभारलेले आहेत आणि रात्री अपरात्री दिवसा देखील आम्ही 24 तास तिथं गस्त लावलेली आहे. अशाच एका गस्तीदरम्यान आंबोली म्हणजेच त्र्यंबक जवार रस्त्यावरती एक नवीनच जीजे पासिंगचा, ज्याचा अजून टेम्पररी पासिंग झालेला आहे, असं एक बोलेरो पिकअप पकडलेला आहे. प्राथमिक तपासात असं आढळून आलं की मद्यसाठा लपविण्यासाठी विविध प्रकारचे भाजीपाला त्या कॅरेटमध्ये ठेवलेला होता आणि त्याच्या खाली हे 69 विदेशी मद्य आणि बिअरचे बॉक्स पकडले लपवून ठेवले होते. अशा प्रकारे एकूण ठीक आहे ठीक आहे सर मोडो सपोरेंटी काय होती एकूण 364,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये 35 बॉक्स रॉयल स्पेशल गोल्ड डिलक्स विस्की आहे, 9 बॉक्स रॉयल चॅलेंज विस्की आहे, 15 बॉक्स किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियर बियर आहे आणि 10 बॉक्स ट्यूबर्ग प्रीमियम स्ट्रॉंग बियर आहे. 40 प्लॅस्टिक